नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी प्रोग्रामर या यूट्यूब चॅनलवरती. मी कृष्णा पिसे. आजपासून आपण सुरू करतो आहे एक नवीन टॉपिक ज्याचं नाव आहे प्रोग्रामिंग इन सी. जसं की आपण नेहमीच ऐकतो की कोणतीही प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायचं म्हटलं की त्याच्या अगोदर त्याचा बेस माहीत असणं गरजेचं असतं, किंवा त्याच्या अगोदरच्या ज्या काही प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत तर त्याचं नॉलेज असावं लागतं. पण सी लँग्वेज शिकण्यासाठी अशा कोणत्याही प्रकारच्या प्रोग्रामिंग लँग्वेजचा किंवा बेस लँग्वेज शिकण्याची गरज नाही, कारण सीलाच ही मदर लँग्वेज म्हणून ओळखलं जातं. म्हणजेच सी प्लस प्लस, जावा, सी शार्प यासारखे जे लँग्वेजेस आहेत तर ते काय करतात तर सी लँग्वेजचा सिंटॅक्स फॉलो करतात. म्हणून आपण सीला काय म्हणतो, मदर लँग्वेज म्हणतो. एकदा का तुमची सी लँग्वेज परफेक्ट झाली की तुम्ही कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेज इझिली शिकू शकता. आपण असं समजूया की तुम्ही पहिल्यांदाच कोणती तरी प्रोग्रामिंग लँग्वेज शिकता आहात, त्यामुळे जे काही फंडामेंटल कन्सेप्ट आहेत प्रोग्रामिंग लँग्वेजचे, ते सगळे प्रोग्रामिंगचे फंडामेंटल कन्सेप्ट आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. या लेक्चरमध्ये फक्त आपण जो काही सीचा इंट्रोडक्टरी पार्ट आहे आणि सीची हिस्ट्री आहे, म्हणजे सी कशी इन्व्हेंट झाली, तर ती या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहे. आणि जो रिमेनिंग पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या लेक्चरमध्ये आपण ॲक्च्युअल प्रोग्रामिंग नाही स्टार्ट करणार आहे, तर सुरुवातीच्या काही 3-4 लेक्चर्समध्ये आपण जे काही फंडामेंटल गोष्टी आहेत कोणतेही प्रोग्रामिंग लँग्वेज शिकण्यासाठी, तर त्या फंडामेंटल गोष्टी आपण अगोदर कव्हर करूयात. ठीक आहे, तर मग या व्हिडिओ लेक्चरमध्ये जे काही आपण कंटेंट्स पाहणार आहे ते कोणकोणते आहेत ते बघूया. इम्पॉर्टन्स ऑफ सी, व्हॉट इज सी अँड हिस्ट्री ऑफ सी लँग्वेज. फर्स्ट पॉईंट बघूया की इम्पॉर्टन्स ऑफ सी लँग्वेज, म्हणजे सी लँग्वेज कशा पद्धतीनं महत्त्वाची समजली जाते, किंवा सीचा इम्पॉर्टन्स काय आहे, सी लँग्वेज काय यूज केली जाते, किंवा सी लँग्वेज कुठं कुठं यूज केली जाते. ओरॅकल जे काय डेटाबेस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे, ते ओरॅकलचं डेटाबेस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर कशातून बनवलेलं आहे, तर सी प्रोग्रामिंग लँग्वेजमधून बनवलेलं आहे, किंवा सी प्रोग्रामिंग लँग्वेजचा वापर करून ते डेव्हलप केलेलं आहे. त्याचबरोबर MySQL जे काय डेटाबेस मॅनेजमेंट सॉफ्टवेअरच आहे, ते पण कशामधून बनवलं आहे, तर सी प्रोग्रामिंग लँग्वेजचा वापर करून बनवलं आहे. जे अँड्रॉइडचे जे काही कोर लायब्ररीज आहेत, त्या कोर लायब्ररीजसुद्धा कशातून बनवलेल्या आहेत, तर सी प्रोग्रामिंग लँग्वेजमधून. जे काय डिवाइस ड्रायव्हर्स असतात, म्हणजे एखादं नवीन डिवाइस तुम्ही तुमच्या कम्प्युटरला किंवा लॅपटॉपला कनेक्ट करता, त्यावेळेस त्याला ते डिटेक्ट करण्यासाठी किंवा ते यूज करण्यासाठी आपल्याला डिवाइस ड्रायव्हरची गरज असते, तर असे डिवाइस ड्रायव्हर्स राईट करण्यासाठी किंवा डेव्हलप करण्यासाठी सी प्रोग्रामिंग लँग्वेजचा यूज केला जातो. आणि महत्त्वाचं म्हणजे की जी युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे, ते युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम हे कम्प्लिटली सी प्रोग्रामिंग लँग्वेजचा वापर करून बनवलेली आहे. तर या सर्व गोष्टींमुळे सी ही मोस्ट पॉप्युलर प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणून ओळखली जाते. नेक्स्ट पॉईंट बघूयात की व्हॉट इज सी. सी म्हणजे नेमकं काय आहे, तर सी प्रोग्रामिंग लँग्वेज आपण कशा पद्धतीने डिफाईन करू शकतो, तर मदर लँग्वेज म्हणून. म्हणजेच सीला आपण काय म्हणतो की मदर लँग्वेज ऑफ ऑल दी लँग्वेजेस, जसं की सी प्लस प्लस असेल, जावा असेल, सी शार्प असेल, तर ह्या लँग्वेजची मदर लँग्वेज म्हणून कशाला ओळखलं जातं, तर सी लँग्वेजला. आणि त्याचबरोबर जे काही कंपायलर्स आहेत, JVM आहेत, कर्नल आहेत, ते कशातून राईट केलेलं आहेत, तर सी लँग्वेजमधून. म्हणून सीला काय म्हणतात, तर मदर लँग्वेज म्हणतात. त्याचबरोबर जे काय पुढच्या ज्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत, जसं की आपण म्हटलं की सी प्लस प्लस, जावा, सी शार्प, तर ह्या प्रोग्रामिंग लँग्वेज सीचा सिंटॅक्स फॉलो करतात, सी प्रोग्रामिंगचा सिंटॅक्स फॉलो करतात, म्हणून आपण सीला काय म्हणतो, मदर लँग्वेज ऑफ ऑल दी लँग्वेजेस. नेक्स्ट आहे सिस्टीम प्रोग्रामिंग लँग्वेज. सीला आपण सिस्टीम प्रोग्रामिंग लँग्वेज पण म्हणू शकतो. का, तर जे काही सिस्टीम सॉफ्टवेअर्स आहेत, ते सिस्टीम सॉफ्टवेअर्स आपण कशातून क्रिएट केलेले आहेत, तर सी प्रोग्रामिंग लँग्वेजचा वापर करून केलेले आहेत. तर सीला सिस्टीम प्रोग्रामिंग लँग्वेज का म्हटलं जातं, तर जे काही लो लेवल प्रोग्रामिंग आहे, म्हणजे जे ड्रायव्हर्स असतील, कर्नल्स असतील, तर ते राईट करण्यासाठी किंवा ते क्रिएट करण्यासाठी सी प्रोग्रामिंग लँग्वेजचा वापर केला जातो, म्हणून सीला काय म्हटलं जातं, तर सिस्टीम प्रोग्रामिंग लँग्वेज म्हटलं जातं. जसं की लिनक्स जे आहे, ते लिनक्सचा कर्नल जो आहे तो कम्प्लिटली कशामधून लिहिलेला आहे, तर सी प्रोग्रामिंग लँग्वेजमधून लिहिलेला आहे. पण सी प्रोग्रामिंगला आपण इंटरनेट प्रोग्रामिंगसाठी, जसं की जावा, .NET, PHP आहेत, याच्यासारखं आपण इंटरनेट प्रोग्रामिंगसाठी सीचा वापर करू शकत नाही.
नेक्स्ट आहे प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज, सीला प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज पण म्हटलं जातं. तर आता प्रोसिजर म्हणजे काय, तर प्रोसिजर म्हणजेच फंक्शन, मेथड, रुटीन किंवा सब रुटीन, म्हणजे जो काय आपला प्रोग्राम असतो त्याच्यामधले जे काय ब्लॉक्स असतात किंवा जे फंक्शन्स मेथड्स असतात त्याला आपण काय म्हणतो, प्रोसिजर म्हणतो. आणि प्रोसिजर लँग्वेजमध्ये काय होतं की ते काय स्पेसिफाय करतं, तर तुमचा जो प्रोग्राम आहे तो स्टेप बाय स्टेप एक्झिक्यूट केला जातो किंवा स्टेप बाय स्टेप तो सॉल्व केला जातो. आणि प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये काय केलं जातं, तर तुमचा जो कंप्लीट प्रॉब्लेम आहे किंवा कंप्लीट प्रोग्राम आहे तो ब्रेकडाऊन केला जातो. कशामध्ये, तर फंक्शन्समध्ये, डेटा स्ट्रक्चर्समध्ये. त्यामुळे काय होतं की तुम्ही जो प्रोग्राम जो आहे तो तुम्ही इझिली एक्झिक्यूट करू शकता. आणि सीमध्ये जे काय व्हेरिएबल्स किंवा फंक्शन जे आहेत ते तुम्हाला यूज करण्याच्या अगोदर काय करावं लागतं, तर त्याला डिक्लेअर करावं लागतं. म्हणून आपण काय म्हणतो, सी इज अ प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. नेक्स्ट आहे स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. तर सीला स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग लँग्वेज का म्हणायचं, तर स्ट्रक्चर म्हणजे काय की तुमचा जो प्रॉब्लेम आहे किंवा प्रोग्राम आहे तो ब्रेकडाऊन करायचा छोट्या छोट्या पार्ट्समध्ये किंवा ब्लॉक्समध्ये. त्याच्यामुळं काय होत, जे काय मॉडिफिकेशन्स तुम्हाला करायचं असतील किंवा तो प्रोग्राम समजून घ्यायचा असेल तो तुम्ही इझिली समजून घेऊ शकता. स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंगलाच काय म्हणतात, तर सबसेट ऑफ प्रोसिजरल प्रोग्रामिंग लँग्वेज. आणि सी लँग्वेजमध्ये आपण जो काय आपला प्रोग्राम असतो तो ब्रेकडाऊन करतो पार्ट्समध्ये युझिंग फंक्शन्स. त्यामुळं काय होतं की तुमचा जो प्रोग्राम आहे तो ब्रेकडाऊन केल्यामुळं तो इझिली आपल्याला समजायला सोपं जातं. आणि त्याचबरोबर ज्या काय मॉडिफिकेशन्स तुम्हाला करायचे असतील तर ते मॉडिफिकेशन्स तुम्ही त्याच्यामध्ये इझिली करू शकता. नेक्स्ट आहे मिड लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. तर सीला मिड लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज का म्हणायचं, तर सी तुमच्या लो लेवल प्रोग्रामिंगला आणि हाय लेवल प्रोग्रामिंगला सपोर्ट करते. म्हणून आपण काय म्हणतो की इन बिटवीन सी इज अ मिड लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. लो लेवल लँग्वेज म्हणजे काय, तर तो एका मशीनचा स्पेसिफिक असतो, म्हणजे वन मशीन स्पेसिफिक तो कोड असतो. म्हणजेच काय असतो, तर तो मशीन डिपेंडंट असतो. आणि तो मशीन डिपेंडंट असल्यामुळं काय होतं की तो आपण इझिली किंवा फास्टली रन करू शकतो, पण तो समजण्यासाठी थोडासा कठीण असतो. म्हणजे लो लेवल प्रोग्रामिंग लँग्वेजचा जो काही कोड असतो तो आपल्याला इझिली समजू शकत नाही, पण आपण तो फास्टली एक्झिक्यूट करू शकतो. आणि त्याचबरोबर हाय लेवल प्रोग्रामिंग म्हणजे काय किंवा हाय लेवल लँग्वेज म्हणजे काय, तर एक वन मशीन स्पेसिफिक नसतो. म्हणजेच काय असतो, तो मशीन इंडिपेंडंट असतो आणि तो समजण्यासाठी पण काय असतो, तर इझी असतो. तो कोड जो असतो तो इझिली आपल्याला समजू शकतो, त्यालाच आपण काय म्हणतो, हाय लेवल लँग्वेज किंवा हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. तर ह्या सर्व गोष्टींमुळे आपण सीला काय म्हणतो की सी इज अ मोस्ट पॉप्युलर लँग्वेज किंवा सी ही पॉवरफुल प्रोग्रामिंग लँग्वेज. म्हणजे जसं की आपण आता जे कन्सेप्ट बघितले की सी इज अ मदर लँग्वेज, सी इज अ सिस्टीम प्रोग्रामिंग लँग्वेज, सी इज अ प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज, सी इज अ स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग लँग्वेज अँड सी इज अ मिड लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. तर अशा पद्धतीने आपण सीला काय करू शकतो, डिफाईन करू शकतो. नेक्स्ट पॉईंट आहे हिस्ट्री ऑफ सी लँग्वेज, म्हणजे सी कशी इन्व्हेंट झाली. तर सी लँग्वेज इन्व्हेंट होण्याच्या अगोदर किंवा डेव्हलप करण्याच्या अगोदर एक लँग्वेज होती BCPL. तर BCPLचा लॉन्ग फॉर्म आहे बेसिक कंबाइनड प्रोग्रामिंग लँग्वेज. ठीक आहे, तर ही लँग्वेज जी आहे ते मार्टिन रिचर्सने डेव्हलप केली 1966. तर ही लँग्वेज डेव्हलप करण्यासाठी ज्या अगोदरच्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस होत्या, तर त्या सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजचे जे काही फीचर्स आहेत ते कंबाईन करून ही BCPL प्रोग्रामिंग लँग्वेज डेव्हलप केली. त्याचबरोबर अजून एक लँग्वेज आहे बी म्हणून. तर बी लँग्वेज जी आहे तर ती BCPLचं जो फर्स्ट लेटर आहे बी हे नाव याला दिलं असं म्हटलं जातं. आणि ही जी लँग्वेजेस आहे ती केन थॉम्सननी डेव्हलप केली. जे काय BCPL लँग्वेजचे डिसअडव्हांटेजेस होते ते डिसअडव्हांटेजेस ओव्हरकम करण्यासाठी ही बी लँग्वेज डेव्हलप केली. त्याचबरोबर जो कोणी सायंटिस्ट आहे केन थॉम्सन, तर त्यांना युनिक्स ऑपरेटिंग सिस्टम डेव्हलप करायची होती. तर ते ऑपरेटिंग सिस्टम डेव्हलप करण्यासाठी त्यांना एका स्ट्रॉंग प्रोग्रामिंग लँग्वेजची गरज होती. तर त्यांनी एक ऑपरेटिंग सिस्टम बनवण्यासाठी एक प्रोग्रामिंग लँग्वेज बनवली बी नावाची, जी की BCPL वरूनच इन्व्हेंट केली गेली. आणि त्या बी लँग्वेजचा यूज करून काय केलं, तर कम्प्लीट युनिक्स ऑपरेटिंग सिस्टम लिहिले. म्हणूनच केन थॉम्सनला काय म्हणतात, तर डेव्हलपर ऑफ युनिक्स ऑपरेटिंग सिस्टम. आणि ही युनिक्स ऑपरेटिंग सिस्टम कशातून लिहिले, तर बी लँग्वेजमधून.
नेक्स्ट आहे सी लँग्वेज. तर सी प्रोग्रामिंग लँग्वेज 1972 डेव्हलप केली डेनिस रिचेनी ॲट बेल लॅबोरेटरीज ऑफ AT&T. AT&Tचा लॉंग फॉर्म आहे अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ, जे की USAमध्ये लोकेटेड आहे. आणि ही लँग्वेज जी आहे ती डेनिस रिचेने बनवली, म्हणून डेनिस रिचेला काय म्हणते तर फाउंडर ऑफ सी लँग्वेज. तर सी प्रोग्रामिंग लँग्वेज का बनवली, तर जी BCPL लँग्वेज आहे आणि बी आहे, तर ह्या दोन्ही लँग्वेजचे जे काय डिसअडव्हांटेजेस आहेत किंवा त्याच्यामध्ये जे काय प्रॉब्लेम्स आहेत, ते प्रॉब्लेम्स ओव्हरकम करण्यासाठी काय केलं तर बी लँग्वेज आणि BCPL लँग्वेजवरून सी लँग्वेज काय केली तर डेव्हलप केली. सी लँग्वेज काय करते तर जे काय अगोदरच्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आपण म्हटलं की BCPL आणि बी, ह्याचे जे काय फीचर्स आहेत ते फीचर्स काय करते इनहेरिट करते, आणि ह्याच्यामध्ये जे काय ॲडव्हान्स फीचर्स आहेत ते ह्याच्यामध्ये सी लँग्वेजमध्ये काय केले आहेत ॲड केलेले आहेत. या व्हिडिओपुरतं एवढंच. सी प्रोग्रामिंगचे जे काय फीचर्स आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तसेच आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे इथून पुढे अपलोड होणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.